वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। आज महोदय ते डीव्हीपी पीपल्स मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकचे उद्घाटन सांगोलेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। पारंपरिक व्यवसाय शेती उद्योग करत असताना आजच्या युगात बँक ही महत्त्वाची असल्याने डीव्हीपी उद्योग समूहाने बँकिंग क्षेत्रात वाटचाल करीत महोदय ते शाखेचे उद्घाटन सांगोलेचे आमदार शहाजी बापू पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते अभिजित उर्फ आबा पाटील, शिवगणे सरपंच अण्णा महाडिक, अतुल खुपसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले। महूद शाखेचा लोकार्पण सोहळा निमित्त येथील ऊस उत्पादक शेतकरी नागरिकांचे आर्थिक कमान उंचवण्यास तसेच शेतकऱ्यांच्या अर्थकारणास आपली ही संस्था नक्कीच योगदान देईल। या संस्थेतून ATM, QR कोड, मोबाईल बँकिंग, लॉकर सुविधा अशा सुविधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत। आम्ही जपतो सर्व काही हे आपले ब्रीदवाक्य ही संस्था सात ठरवत आहे, याच मनस्वी आनंद वाटतो। सांगोला साखर कारखाना सुरू केल्याने ऊस उत्पादक शेतकरी व्यावसायिक व उद्योजकांना सक्षम करण्यासाठी ही बँक काम करेल असे अभिजित पाटील यांनी सांगितले। त्याच पद्धतीने आमदार शहाजी बापू पाटील असे म्हणाले की DVP मल्टीस्टेटने सांगोला तालुक्यात आर्थिक कमान उंचवेल, तसेच सांगोला साखर कारखाना सुरू करून येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले त्यांनी मिळत दिल्याने शेतकरी कांदा आनंदी आहे। अमित पाटील यांनी सरकारसोबतच बँकिंग क्षेत्रात वाटचाल केल्याने अर्थकरणाची क्रांती चळवळ सुरू झाली आहे। यातून नवीन उद्योजक निर्माण होऊन देशाचा अर्थकरण प्रभागातील सर्वसामान्य उद्योगाचा व्यवसाय संचालक तुकाराम जाधव, पाळू काका पाटील, सूर्यकांत घाडगे, धनाजी पाटील सरपंच, कल्याण भुबळ सरपंच, माधव येळी लोटेवाडी सरपंच, विजय खाडेकर चौक सरपंच, दिलीप नागरे, संजय कारंडे, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक दीपक आदमिले, पळशीचे माजी सरपंच हनुमंत पाटील, जनक भोसले, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, पिराची कुरोरीचे सरपंच कुलदीप कोलगे, मल्टीस्टेटचे चेअरमन संदेश दोषी, सूरज पाटील CEO भुतकर, तसेच आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।